मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात. मी हिमांगी पाटील करूया झाडांची मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज मी तुम्हाला झाडांसाठी अत्यंत उपयुक्त आणि या उन्हाळ्याच्या काळामध्ये, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं की आपण उन्हाळ्यात झाडांना खतं देऊ शकत नाही, त्याच्यामुळे झाडांची उष्णता वाढून त्यांच्या मुळांना त्रास होतो. तर मग अशा वेळेस आपण कोणतेच खतं द्यायची नाही का? तर त्याच्यावर एक उपाय म्हणून आपण झाडांना पाण्यातून देणारी लिक्विड खतं देऊ शकतो. तर ती लिक्विड खतं म्हणजेच झाडांसाठी नैसर्गिकरित्याचं एक टॉनिक आहे. आपल्या शरीराला जसं वाढण्यासाठी टॉनिकची गरज असते, तसेच झाडांनाही खतांची गरज असते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घरातील विविध वस्तूंचा उपयोग करून आपण विविध पाणी टॉनिक तयार करू शकतो आणि आपल्या झाडांना ते खूप उपयोगी ठरते. आज आपण त्याबद्दलच याच्यात माहिती बघणार आहोत. तर पहिलं तुम्हाला सांगते की सगळ्यात जास्त उपयोगी आणि करायलाही सोपं असं पहिलं नैसर्गिक टॉनिक आहे आपलं कांद्याचे पाणी. कांद्यामध्ये अनेक पोषकतत्व घटक आहेत, जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फोरस, मॅग्नीज, आयर्न, कॅल्शियम. हे पोषक घटक झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. कांद्याचे पाणी कसे तयार करावे त्याचे आपण प्रकार बघणार आहोत. कांद्याचं पाणी आपण दोन प्रकारे तयार करू शकतो. पहिलं म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक करताना उरलेल्या कांद्याच्या साली किंवा खराब झालेला कांदा कापून तो हवाबंद डब्यात पाणी घालून 3 दिवस आपण ठेवायचा. त्यामुळे कांद्याच्या सालीतील पोषक घटक त्या पाण्यात जातील. नंतर हे पाणी गाळून घेऊन त्यात 1 लिटर साधे पाणी टाकावे आणि हे पाणी झाडांच्या मुळाशी आपण देऊ शकतो. आता मी तुम्हाला केलेलं माझं पाणी दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं करायचंय. हे बघा, असे कांद्याचे साल बारीक वाढता पापुद्रा म्हणती मी तोच घ्यायचा आहे आणि हवाबंद डब्यात असं हा प्लास्टिकचा डबा निवडला, त्याच्यातही साल 3 दिवस टाकून ठेवायची. नाही, 1 लिटर आहे हा, तर याच्यात पाणी टाकून ठेवायचं. 3 दिवसानंतर हे आपण चाळणीने गाळून घ्यायचं. असं मग वगैरे खराब वस्तू घ्यायची आणि त्याच्यात हे गाळून घ्यायचं. आता हे माझं नेहमीचंच गाळायचं आहे. बघा, हे लाल कलर दिसतो ना तुम्हाला, म्हणजे याच्यात आपल्याला पोषक तत्व मिळालेली आहे. हे बघा, पाण्यालाही भरपूर असा लाल कलर येऊन जातो. तर पूर्ण सालीचे पोषक तत्व याच्यात उतरवून जातात. तर हे पाणी आपण झाडांना परत त्याच्यात 1 पट पाणी, म्हणजे हे 1 लिटर आहे, तर अजून 1 लिटर पाणी ॲड करून हे आपण डायरेक्ट झाडांच्या मुळाशी हे पाणी देऊ शकतो. नंतरचं दुसरं म्हणजे चांगले कांदे 2-3 कांदे कापून त्यात बारीक तुकडे करून घ्यावे किंवा हे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि त्यानंतर ह्या कांद्यांचे बारीक तुकडे पेस्ट प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात, जसं आता मी दाखवलं तसंच, तर 3 दिवस ठेवायचं आणि 3 दिवसानंतर हे मिश्रण गाळून घेऊन परत 2 लिटर पाणी टाकून झाडांच्या मुळाशी द्यायचं. म्हणजे याच्यात आपण कांदे डायरेक्ट बारीक करून घेऊ शकतो. या पद्धतीमध्ये कांद्याचा अर्क पाण्यात चांगला उतरतो आणि त्याचा लवकर परिणाम दिसतो. आता दुसरं मॅजिक लिक्विड सांगते, तर केळीचं पाणी. आता माझ्याकडे अजून एक असा डबा आहे, त्याच्यात मी कायम केळीचंच पाणी बनवते. केळीचे पाणी केळीमध्ये व केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम तसंच मॅग्नीज, लोह, झिंक हे भरपूर जास्त प्रमाणात असतात. तर आता 3 ते 5 केळी किंवा केळीच्या साली बारीक कापून मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट 3 दिवस हवाबंद डब्यात ठेवावी. 3 दिवसानंतर हे मिश्रण चाळणीने गाळून घेऊन त्यात पाण्यात 1-2 लिटर साधे पाणी घालून झाडांच्या मुळाशी द्यावे. आता हा जो माझा पिवळ्या कलरचा असाच डबा आहे, याच्यात मी कायम केळीच्या साली उरलेल्या कापून बारीक कापून घेते आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवते. 3 दिवसानंतर हे पाणी आपण झाडांना देऊ शकतो. तिसरं पाणी म्हणजे तांदळाचे पाणी. जेव्हा जेव्हा आपण तांदूळ धुतो, तांदळाचे पाणी झाडांसाठी खूप पोषक असते. हे पाणी आपल्याला लगेच झाडांना देता येतं. असं मग्गा वगैरे असं जवळच ठेवायचा. जेव्हा आपण तांदूळ वगैरे धुतो तेव्हा मग्ग्यात लगेच पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी आपण डायरेक्टली झाडांना टाकू शकतो. आणि नंतरचं म्हणजे शेणाचं पाणी. 1 वाटी शेण घेऊन त्यात 2 लिटर पाणी मिसळून ते
पाणी आपण 3 दिवस झाकून ठेवायचं आणि 3 दिवसानंतर आपण हे पाणी झाडांच्या मुळाशी देऊ शकतो. किंवा 5वा म्हणजे गवऱ्यांचे पाणी, त्याला आपण ब्लॅक टी म्हणतो. चांगल्या सुकलेल्या गवऱ्या घ्यायच्या आहेत, त्यात 1 लिटर पाण्यात 3 दिवस भिजत टाकायचं. आता मी हे केलेलं आहे बघा, एक सुकलेली गवरी माझ्याकडे होती तर ह्या पाण्यात 1 लिटर 2 लिटर पाण्यामध्ये मी ती मोठी गवरी होती तर सुकायला टाकली आणि त्याच्यावर ती गवरी वर येऊ नये म्हणून दगड ठेवलेलं आहे, वीट आणि दगड ठेवलेलं आहे वजन राहावं. आणि बघा ह्या पाण्याला त्या गवरीचा रंगसुद्धा आलेला आहे. तर हे चांगले काळे पाणी तयार होते. मी त्यामध्ये परत आपण 3 लिटर पाणी टाकायचं आहे, मिसळून गाळून झाडांच्या मुळांना संध्याकाळी द्यावे, त्यामुळे मुळे सशक्त होतात, झाडाची मुळे सशक्त होतात. नंतरचं आहे आपलं गोमूत्राचं पाणी. हे बघा, मार्केटमध्ये किंवा कुठेही स्वयंसमर्थाच्या केंद्रात असं गोमूत्राची बॉटल मिळते तर ते आपण आणायची आहे. जितकं गोमूत्र चांगलं तेवढंच ते आपल्याला उपयोगी, जितकं जुनं तेवढं चांगलं. आणि देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. गोमूत्र सगळ्यात उत्तम असते, जमल्यास ते घ्यावे. आणि जितके गोमूत्र जुनं ते तेवढं चांगलं. आणि 1 झाकण म्हणजे 10 मिली याचं 1 झाकण गोमूत्र घेऊन 1 लिटर पाण्यात मिक्स करून झाडांवर फवारणी करावी. आपण स्प्रेचं फवारणी करायची, स्प्रेने त्याची फवारणी करायची किंवा झाडांना पूर्ण आंघोळ घालायची, मग त्यांना कोणतेही रोग झाडांवर पडत नाही. आणि महिन्यातून असे एकदा तरी गोमूत्राचा वापर आपण करायचा, म्हणजे कोणताही रोग येत नाही. नंतरचं आपलं लिक्विड खत, म्हणजे लिक्विड पाणी म्हणजे गुळाचे पाणी. 3 ते 5 चमचे लहान चमचे गुळ घेऊन 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावा व ते पाणी झाडांवर फवारणी करता येईल आणि झाडांच्या मुळाशी पण टाकता येईल. त्यातील पोषक द्रव्यामुळे झाडांना बहर येतो व झाडाची वाढ होते. नंतरचे आपलं मधाचे पाणी. मध म्हणजे हनी, आपल्याला माहितीच आहे मध. तर ते मध्ये असलेल्या पोषक घटकामुळे झाडाला, विशेषतः लिंबूच्या झाडाला, बहर चांगला येतो. 3 ते 4 चमचे मध 1 लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडांवर 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी. वरीलप्रमाणे झाडांच्या आकारानुसार आपण पाणी वाढवू शकतो. जेवढे झाड मोठे तेवढे जास्त प्रमाणात लागेल आणि ते पाणी आपण झाडांना टाकू शकतो. नंतरचं 9वं पाणी म्हणजे ताकाचे पाणी. ताक आपल्याकडे आता उन्हाळ्यात भरपूर जण ताक बनवतात, ताक अवेलेबल असतं, तर ते ताकाचं उरलेलं पाणी, जुने उरलेले आंबट दही किंवा ताकसुद्धा झाडांच्या मुळाशी देता येते. हे विशेषतः कढीपत्त्याच्या झाडासाठी चांगलं असतं. त्याचाही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा. जेवढे ताक असेल त्याच्यात तिप्पट पाणी मिसळून झाडांच्या मुळाशी पहिले थोडं खुरपी करून घ्यायची आणि मग ते पाणी आपण टाकू शकतो. नंतरचं म्हणजे हळदीचं पाणी. हळद आपल्या घरात असतेच, हळदीचं पाणी. हळदीचं पाणी हे झाडांवर लागलेली कीड, लहान कीटक यापासून ते आपले त्यांचे संरक्षण करतो. 5-6 चमचे हळद घेऊन 1 लिटर पाण्यात टाकायची आणि त्यात फवारणी करून संपूर्ण झाडावर फवारणी करावी, जमिनीत टाकू नये. आणि त्याच्यामुळे झाड चांगले राहते. आणि अजून एक म्हणजे झाडांवर पांढरा मावा वगैरे असेल तर 2 चमचे डिटर्जंट पावडर शॅम्पूचा 1 लहान पाऊच आणि 2 लिटर पाण्यात ते घालून ते फवारायचं. तर ते 4-6 दिवसांनी फवारायचं, त्याच्यानेही मावा जायला मदत होते. नंतरचं आहे आपलं कंपोस्ट खत. कंपोस्ट खत आपण टाकतो ते त्याचं कंपोस्ट खताचं पाणी. कंपोस्ट खत आपल्याला डायरेक्ट टाकायचं नसेल तर आपल्याकडे शेणखत किंवा कंपोस्ट खत असतं, तर त्याचा कसा उपयोग करायचा. कंपोस्ट आपण ज्याच्यात बनवतो त्याखाली एक ताटली ठेवायची आणि जर ज्यामुळे अतिरिक्त पाणी उत्तम प्रकारे कंपोस्ट ती पाणी आपल्याला मिळेल आणि तेही समप्रमाणात पाण्यात मिसळून झाडांवर द्यावे. हे एक उत्तम प्रकारचे टॉनिक आपल्या झाडांना मिळते. हे सगळं हे पाणी आपण करून बघा आणि वापरून बघा. मीही माझ्या झाडांवर वापरते आणि त्याचे मला चांगले परिणाम दिसतात. त्याच्याबरोबर आपण चहाचं पाणी पण करू शकतो, म्हणजे जी वापरली चहा वापरून झालेली असते ती चांगली सुकून घ्यायची, चांगली धुवून घ्यायची, रोजचे रोज धुवायची आणि ती एका जागेत सुकून घ्यायची. सुकल्यानंतर ते पण असं एक हवाबंद डब्यात टाकून घ्यायचं चहा पावडर आणि त्याच्यात पाणी टाकून
ते टाकू शकतो, किंवा आपल्याकडे जुनी चहा पडली असेल, आपण वापरत नसेल अशी चहा, एखाद्या वेळेस आपल्याला फ्लेवर वगैरे आवडत नाही, ते चहा तर आपण डायरेक्ट पाण्यात टाकून 3 दिवस पाण्यात भिजून ते पाणीही आपल्या झाडांना देऊ शकतो. चहाचे पाणी जास्त करून गुलाबाच्या झाडांना मानवतो. तर असे हे उन्हाळ्यात तुम्ही ह्या पाण्याचा वापर करा आणि आपली बाग सद फुलवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त बागप्रेमी मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायला मदत करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग.